नमस्कार मित्रांनो महापारेषणमध्ये आय टी इलेक्ट्रिशियन बेसवर अतिशय उत्कृष्ट वॅकन्सी न भूतो न भविष्य ही एवढ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत अठराशे अडुसष्ट पोस्ट ह्या फ्रेशर आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी आहे आणि साधारण पाचशे ते सहाशे पोस्ट ह्या एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे ज्यांना ट्रान्समिशन कंपनी किंवा महापारेषणमधला साधारण दोन ते पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट इथे दिलेले आहे अप्रेंटिस तुमचं असेल मध्ये तर तुम्हाला काही दहा पर्सेंटचे मार्क्स वाढून मिळतील किंवा तुमचं आउटसोर्सिंग म्हणून तुम्ही काम केलं असेल पर्टिक्युलरली महापारेशनमध्ये तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल यामध्ये मित्रांनो महापारिषणमध्ये बघा जी जाहिरात आता वीस तारखेला येणार आहे त्याचे रिलेटेड बघा विद्युत सहायक पारेशन आणि ब्रॅकेटमध्ये कंत्राटी आहे तर कंत्राटी म्हणजे फक्त तीन वर्ष कंत्राटी आहे लक्षात घ्या तीन वर्षानंतर तुम्ही परमानंट होताच नाईंटी नाईन पर्सेंट एम्प्लॉई हे परमानंट करतात त्या याच्यामधले बॅचमधले पी एसकेल जे आहे ते आता सध्या तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल समजा तुम्ही पुढच्या वर्षी जॉईन झाले तुमचं पहिल्या वर्षी पर मंथ तुमची सॅलरी पंधरा हजार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी सोळा हजार तिसऱ्या वर्षी सतरा हजार आणि त्यानंतर परमनंट झाल्यानंतर सध्याचं जे बेसिक सेल आहे ते पंचवीस हजार आठशे आहे प्लस तुमच्या अलाउन्सेस ॲड झाल्यानंतर ते साधारण पंचवीस हजारपर्यंत पडते परंतु जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल तीन वर्षानंतर म्हणजे पुढच्या वर्षी बघा वेज रिव्हिजन आहे म्हणजे जे काय आपण म्हणतो महागाई भत्ता वगैरे वाढतच असतो प्लस तुमचं वेज रिव्हिजन दर पाच वर्षांनी होते एम एस सी बीमध्ये तर पुढच्या वर्षी तुमचं दोन हजार चोवीसमध्ये ते बावीस पर्सेंटने तुमचे हाईक होणार आहे बेसिक स्केलमध्ये तर ते इम्प्लिमेंट होईल परंतु तुम्ही जेव्हा परमंट व्हाल तेव्हा तुम्हाला ते हाईक हो, जे आहे ते मिळेल तर तुम्हाला त्यावेळेस बेसिक पे जे आहे ते साधारण बत्तीस हजार तुमचं बेसिक पे प्लस तुमचे अलाउन्सेस डी ए एच आर ए वगैरे आणि बाकी एंटरटेनमेंट फील्ड अलाउन्स वगैरे सगळं राहील तर त्यामध्ये साधारण पन्नास ते पंचावन्नच्या घरामध्ये तीन वर्षानंतर तुमची सॅलरी जाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे कंत्राटी ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे घाबरून जाऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका ही फक्त तीन वर्ष कंत्राटी आहेत त्यानंतर ते परमानंट करणारच आहे ठीक आहे बाकी यामध्ये वीस तारखेपासून तर दहा डिसेंबरपर्यंत ही जाहिरातीची ड्युरेशन राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म सबमिशन करायची आहे ठीक आहे अतिशय चांगलं फेस केलं आहे मित्रांनो आणि कॉन्ट्रॅक्च्युअलचं असं हो काही टेन्शन घेऊ नका तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल नंतर ते परमानंट करतातच ठीक आहे धन्यवाद मित्रांनो